आता प्रगत घेऊन गेलाय जोजूला. बघा प्रेरणा समजतो की ब्रॉन्झचं बनवायला शिकली आहे, तू मुंबईमध्ये अशी बनवून देईल. आणि बघा आपल्यासाठी टेरेससाठी आता टाईल्स आलेल्या आहेत. आणि बघा जी आता मस्तपैकी आपली सुरमईची थाळी आलेली आहे, मोठा सुरमईचा पीस, चपात्या, भात, सोलकढी आणि समोर सनसेट बघा का भारी दिसतो आज, एकदमच ऑसम. काय म्हणतं? नमस्कार, माझं नाव प्रकाश लोकांनी, वेलकम टू माय व्लॉग. आणि आता आपण आहोत कोकणातील माझ्या गावी मेटबावला. आणि आज आपण चाललो ते मालवणला. पॅकअप झालं आहे, 2-3 दिवसांचा स्टे होता, छान वाटलं. ओके, एकदम रिलॅक्स वाटलं, कारण जवळजवळ 3 दिवस आपण इथे राहिलो. इथे आलं नक्की एकदम भारीच वाटतं. ओके, एकदम शांतता येते. ओके, जर तुम्हाला कोकणातली शांतता अनुभवायची असेल ना, तर कोकणातल्या एका छोट्याशा गावामध्ये जाऊन राहा. ओके, तर तुम्हाला त्या कोकणातली शांतता, इकडचं जे निसर्ग आहे ना आणि इकडचा जो समुद्रकिनारा आहे, तर तो अनुभवता येईल. कारण आमचा पण समुद्रकिनारा तुम्हाला माहिती आहे एकदम शांत असं आहे. बा आता आपण चाललो आहे ते सिंधुदुर्गाची पर्यटनाची जी कॅपिटल आहे ना, तर ती मालवणला. सो आकाशात ढग बघा मस्त वेगळी पांढरे पांढरे, आज जरा पावसाने उसंत दिलेली आहे. आणि बघा आता आपण सध्या 8-15 रस्त्याला आहोत आणि तिकडे समोर बघा ना ढग, बघा ना का मस्त वॉट्सअप वाटतं असं आपला सुंदर रस्ता. आणि डावीकडे बघा सगळं गवतच गवत आणि मस्त हवा आहे, तर त्याच्यावरती असं गवत डोलतं आहे. हे असे ढगांचे पुंजके आहेत ना, ते एवढे छान वाटतात. आता लवकरच आपण पोचू मालवणला. आणि आता वेळ झाला ते ब्रेकफास्टची. बघा इकडे मस्तपैकी भजीपाव आलेला आहे, भजीपाव आणि मस्त गरमागरम चहा घेऊया. सो फायनली आपण आता मालवणला पोचलेलो आहोत आणि आत्ता आपण चाललो आहोत ते कट्ट्यामार्गे कणकवलीला. कट्ट्याला आपल्याला बेडचं काम चालू आहे आणि कणकवलीला इलेक्ट्रॉनिक्सचं, तर आज ते दोन्ही करूया. तर चला तुम्हाला कट्टा आणि कणकवली दोन्ही पण दाखवतो. आणि बघा असं समोर आशा लंच होम, पर्यटक आलेले आहेत. ओके, तर आता लंचची गडबड सुरू होईल थोड्या वेळातच, तर चला या निघू. आणि बघा आपल्यासाठी टेरेससाठी आता टाईल्स आलेले आहेत. ओके, तर या टेरेससाठी लावायला आहेत आणि ते सिमेंटचे ब्लॉक आहेत. तर हे आपण आता एक अजून एक एक्स्ट्रा टॉयलेट बनवतो तर त्याच्यासाठी. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत तर मी लवकरच दाखवेन. पण आता मी आणि मामा चाललो आहे ते कणकवलीला. ओके, इलेक्ट्रॉनिक्सचं शॉपिंग करायला. ओके, तर चला निघूया. आणि हा आरसा मस्त वाटतो ना, भारी असा. पण आलो ते कणकवलीमध्ये आणि येईपर्यंत दुपार झालेली, भूक लागलेली. तर इथे हॉटेल निखिल म्हणून आहे, तर इथे बऱ्यापैकी फेमस आहे ते. आता मी पण चाललो आहे जेवायला फर्स्ट टाईमच. बघा निखिल लंच होम म्हणून, तर या जेवून घेऊया आधी. तर आपलं मस्तपैकी चिकन सुक्का इकडे आलेलं आहे आणि बिर्याणी. तर आज मालवणमध्ये आणि मिठबावमध्ये एवढी मच्छी खाल्ली ना, आज जरा ब्रेक मच्छीला, आज जरा इकडे चिकन सुक्का खाऊया आणि बिर्याणी. पण बहुतेक लोक मी बघतो तर बांगडा खातात, बांगडा बांगडा थाळी. तो जेवण तर झालं आहे आणि हॉटेल देखीलमधलं ना जेवण मस्तच होतं आणि बिर्याणी पण छान होती. आणि बाकी गर्दी तर तुम्ही बघितलात, छोटंसं जॉईंट आहे पण तिथे खूप चांगलं सी फूड मिळतं. आणि तुम्ही कणकवलीला येतात तर तुम्ही तिकडे जेवू शकता. सो बघा आपलं इलेक्ट्रॉनिक्सचं काम तर आता झालेलं आहे. ओके, सो बेसिकली AC आणि गिझर घ्यायचे होते. तर इथे कणकवलीमध्येच ना पुजारी इलेक्ट्रॉनिक्स म्हणून आहे, तर त्यांनी खूप चांगली डील पण दिली. आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय माहिती आहे, आणि हे स्वतःना रिपेरिंग आणि सर्व्हिसिंगची फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात. म्हणजे हे आधी ना रिपेरिंगमध्येच होते, तर नंतर यांनी शोरूम टाकलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना रिपेरिंगचं सगळं माहिती आहे, सर्व्हिसिंगचं सगळं माहिती आहे. म्हणजे डोक्यात तो हेडेक नाही. आणि हे कणकवलीलाच आहेत, तर तुम्ही पण इकडून घेऊ शकता. बघा पुजारी इलेक्ट्रॉनिक्स म्हणून आहेत अशोक पुजारी, 9850242981 आणि दुसरा नंबर आहे 9420060800. हे आपलं जे मूवी थिएटर आहे ना, तर कणकवलीचं, तर त्याच्या समोरच्या गल्लीमध्येच आहे पुजारी इलेक्ट्रॉनिक्स. आणि बाकी सगळं इलेक्ट्रॉनिक्सचं सामान इकडे मिळतं, तर आमचं पण आता घेऊन जायला आहे. तर चला आता आपण निघूया परत एकदा मालवणला जायला. सो आता सगळी शॉपिंग आणि प्रवास करून आता परत एकदा आपण मालवणला चिवला बीचजवळ आलो आहे आशा लॉन चोमला. आणि तर वेळ झाली ती डिनरची, इकडे मी पण आहे आणि इकडे योजना पण आहे. योजना, तू आज काय जेवतेस? काय जेवतेस? व्हेज. व्हेज डाळ भात जेवणार आहे ती. ओके, आणि मी ॲज युज्युअल एक सुरमई आणि चपात्या जेवणार आहे, कारण दुपारी आपण भरपूर राईस खाल्ला आहे, स्पेशली बिर्याणी. तर त्याच्यामुळे आता कसं मस्तपैकी सुरमईचं पीस आणि चपात्या खाऊया. आता बीचवरती जाऊन आलो मी आणि योजना होतो, आणि योजनेला आता झोप आली आहे बघा. कारण योजना लवकर झोपते, 9:30 झोपते ती आणि सकाळी लवकर उठते. पण योजनाने एक सरप्राईज पण ठेवला आपल्यासाठी. ते योजना सरप्राईज मिळेल ना आपल्याला? अच्छा, व्हिडिओवरती नाही सांगायचं, ते सरप्राईजच ठेवलं. खाताना दाखवणार. ओके, सो खाताना तो खाताना दाखवू शकतो ना? हां, खाताना दाखवू शकतो, तो खाताना दाखवतो. आणि बघा जी आता मस्तपैकी आपली सुरमईची थाळी आलेली आहे, मोठा सुरमईचा पीस, चपात्या, भात, सोलकढी. इकडे योजूची डाळ आणि भात आणि लोणचं. आणि इकडे योजू काय बघतेस? माझा आणि योजूचा व्हिडिओ बघतोय युट्यूबला. आय होप तुम्ही बघितलं असाल सी फूड स्पेशल. प्रचंड भूक लागलेली आहे योजू, अति तुला भूक लागली आहे?
लागली आहे. हां लागली आहे, चला जेवूया. सगळ्यांनी जेवूया. तिकडे पण तिकडे मस्तपैकी चिकन आणि चपाती आणि भात मागवला. सो मालवणवरून शुभ सकाळ. आता उठलो आहे आणि एकदम फ्रेश वाटतं आहे. ओके आता झाले आहेत मला वाटतं 8:30 वाजले असतील. आणि आता योजनाचा संडे आहे तर त्याच्यामुळे कसं आहे, तिला आज पोहायला जायचं आहे. पण आज सकाळी 7 वाजल्यापासून ती उठून आहे एक कारण तिला लवकर उठायची सवय आहे. तर आता फायनली 8:30 मी रेडी झालो आहोत आणि चाललो होतो आता चिवला बीचला. तर आज सकाळचं चिवला बीच मस्त पोह्या वगैरे थोडं थोडं आता कोळं कोळं ऊन आलं आहे त्यामुळे जरा गरम झालं असेल. आणि इकडे डायमंड मागे बघा आरडाओरडा करतो. आता त्याला बाहेर फिरायला घेऊन गेले तर आत्ता आला आहे जस्ट. ओके आज तो एक्सायटेड आहे. आणि बघा असं नारळाच्या सावलीतून आपण चाललो आहोत तर एक बीचवरती मोबाईल आता ठेवा लागेल. आणि बघा इकडे पर्यटक आलेले आहेत. बघा चिवला बीच असं चांगलं ऊन. अजून पर्यटक आले नाही आहेत त्यामुळे वॉटर स्पोर्ट सुरू नाही आलं. आणि कोणी घेऊन गेलं चला या पाण्यामध्ये. थंड पाणी तू सांगितलंस गरम पाणी आहे म्हणून. सकाळी सकाळी पाणी एवढं थंड आहे ना मला वाटतं 9:00 नंतरच या. पण बघा नाही मस्त हे ढगांची पुंजकेच नाही एवढे कॅमेऱ्यामध्ये पण छान वाटतं. तुम्हाला रिअलमध्ये छान वाटतात का माहिती नाही. चला आता मी जरा तिला अजून थोडं डीप पाण्यामध्ये घेऊन जातो आणि कॅमेरा पाहण्याकडे घेऊन जातो. आणि आता प्रगत घेऊन गेलाय योजूला. बघा आता पाण्यामध्ये चांगलाच भिजलेलो आहे. आणि बघा असं वाटतं सकाळी सकाळी उठून पाणी थोडं थंड असतं पण आता सूर्य बघा चांगलंच वरती आलेलं आहे त्यामुळे आता पाणी थोडं गरम व्हायला लागेल. आणि मग अजून मजा येते पाणी जरा गरम झाल्यावरती थंड पाण्यामध्ये जायला, समुद्राच्या पाण्यामध्ये जायला. आणि इकडे बघा आता जरा प्रेरणा पण भिजते आहे. योजनाने तर धमाला केली आहे फुल. इथं मजाच करते आहे. इकडे साई पण आहे आणि आता बरेच पर्यटक वगैरे येतात. तिकडे एक चड्डी बनियन गँग आलेली आहे बघा. फुल चड्डी बनियन आहेत सगळ्या जण. मला वाटतं ग्रुप आहे त्यांचा असे. आणि ते इकडेच कुठेतरी राहिला असतील. इकडे मग ते आले आहेत मस्त वेगळे समुद्रावरती पोहायला. हां नमस्कार. हां थँक्स थँक्स. ब्लॉगमध्ये जात तुम्ही आता. ब्लॉगमध्ये जात. हां तुम्ही पण मिटबावचे. म्हणून श्वास वळण तू. हां रमादादा. अच्छा वळण तू. अच्छा अच्छा. हां अच्छा. हां थँक्स थँक्स. माझ इकडे आता फिरायला झाला तसा. अच्छा काल मिटबावला होतो. हां अच्छा. हे दोन. हां अच्छा. सो समुद्रावरून आलो आहे आणि आता मस्त आंघोळ केली आहे. फ्रेश वाटतं आहे. आणि आता बॅक टू एडिटिंग. थोडं एडिटिंग केलं पाहिजे. आता तिकडे आपल्या प्रॉपर्टीवरती पण जायचं आहे पण ते थोड्या वेळानंतर जाऊ. एक सो बरेच जण विचारतात मी कशावर एडिटिंग करतो तर हे शॉर्टकट नावाचं ॲप आहे SHOTCUT. ओके तर माझं अजून पण एडिटिंग त्याच्यावरतीच चाललं आहे कारण खूप बेसिक एडिटिंग आहे तर त्याच्यामुळे कसं आहे याच्यावरतीच करतो. सो आता बघा एडिटिंग आपलं चालू होतं तर त्याच्यामध्ये थोडा ब्रेक घेतला आहे कारण इकडे योजनेला काहीतरी दाखवायचं आहे. योजना काय दाखवणार तू आता आज विचार करते. आता बिचारी मस्करी करतो तर तिकडे प्रेरणा शूट करते. ओके आज तिकडे बघा भाऊजी मस्तपैकी चुलीवरचं चिकन बनवतात. त्याचे डिटेलमध्ये जर तुम्हाला बघायचं असेल ना तर तुम्ही बघू शकता त्याच्या चॅनलवरती. आणि बघा लाज आहे. लाजवरची दाढ राखतो तू. हात लाव. मी हात लावतो. बालपण बालपण काय म्हणतात बरं का बंद होत आहे. किती लहान लहान गोष्टीमध्ये आनंद असतो बालपण. लाजवच्या झाडामध्ये तर एवढा आनंद असतो. हां अरे पाणी येत आहे. गर्दी बघू शकता तुम्ही. वॉटर स्पोर्ट्स आणि असं काही जेवायला आलेले आहेत. आणि इकडे प्रेरणाचा व्हिडिओ चालू आहे चुलीवरचं जेवण. चिकन बनवलं आणि आज मी तुम्हाला टेस्ट करून सांगणार आहे.
बिहाइंड द सीन, बिहाइंड द सीन. आणि इकडे बघा भाऊजीनं मोठं टोप आणलेलं आहे. हां, मोबाईल नंबर. अच्छा बघा, योजना फुल ऑन. योजनाचं आपण यूट्यूब चॅनल सुरू करणार आहोत ना योजना. अरे मे महिन्याच्या सुट्टीत तू प्रॉमिस केलंस मग अशी. हां, मे महिन्याच्या सुट्टीत तुम्हाला कोणाकोणाला बघायला आवडेल कमेंट करून सांगा. हां झालं आता योजना हेल्प करते. आता योजना जातात दिलेलं आहे सगळं. आणि बाकी किचनमध्ये पण जेवण चालू आहे. इथे बघा गरमागरम चपात्या बनतात. आणि बाकीचं फिशचं पण आहे, सगळं रेडी होतं. प्रेरणा तर मस्तपैकी चिकन शूट करेल, तर त्याच्या डिटेलमध्ये तुम्हाला तिच्या चॅनलवरती बघायला मिळेल. आता मी जर पळतो, कारण आता आपल्याला आपल्या प्रॉपर्टीवरती जायचं आहे. जरा कलरवाला येतो आहे, तर कलरवाला पण भेटू आहे. त्यानंतर मग आपल्याला जसं तुम्हाला बोललो रॅकवाला, सामान ठेवायला रॅकवाला, आणि त्याच्याशिवाय एक प्रभाकर भाऊ म्हणून आहे, तर त्यांना पण आपण भेटायचा प्लॅन आहे. तर चला आता तिकडे जाऊया. अशी पण पूर्ण राहिलं आहे, तर कलरचं काम पण उद्यापासून आपलं चालू होईल. ओके, तर आता आपण चाललो आहे ना हे परत एकदा श्री गणेश होमस्टेला. जे रॅक बघितलं ना रॅक, ते रॅक पण बघायचे. आणि आता एक वुडन रिसॉर्ट आहे, तर त्याला पण आपण व्हिजिट करणार आहोत. तिकडे तारकर्लीलाच आहे, तिकडे पण जाऊया. एक खूप एक चांगली मीटिंग झाली. एक प्रभाकर भाऊ म्हणून आहे, तर त्यांना भेटलेलो. सो स्पेशली वुडन कॉटेजेसबद्दल खूप चांगली इन्फॉर्मेशन मिळाली, त्याचं बजेट आणि त्याचं जे गणित आहे रिसॉर्टचं वगैरे. तर काय बोलते का, ते वुडन कॉटेज रिसॉर्ट आपण टाकूया का? कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला राहायला आवडेल काय. आणि त्याच्याशिवाय आता परत आशा लॉन्च होमला आलो आहे, कारण आता भूक लागली आहेत. उशीर झाला आज गप्पा मारता मारता, ऑलरेडी 3:30 वाजलेले आहेत. पण ठीक आहे, ओके, कामासाठी चालतं. काय बोलता, इकडे सगळ्या थळ्या लागलेल्या आहेत. त्याचा मेनू आहे टायगर प्रॉन्स फ्राय, सार आणि भात. आता इथे मस्त आपण खायला घेऊया. आणि आज इकडे नवीन मजदूर आलाय अशा लंच होम मध्ये. त्यांना आपल्याला एक लेडी ठेवली आहे. काय पगार काय तुमचा इथे सांगू शकता का? आमचा घरचा बिझनेस आहे. घरचा बिझनेस आहे, पगार बिगार नाही. ठीक आहे, काय बोलता प्रेरणा, एक रेस्टॉरंट देऊया का मुंबईमध्ये? चालू शे प्रेरणा मुंबईमध्ये. नको, कोकणात बरे. कोकणात नाही, कोकणामध्ये तू एवढे येणार आहेस की एवढ्या लांब ते सांगा. इकडे बघा, मीठ लावलं आणि नंतर काय टाकलं? लसूण पेस्ट, लाल तिखट, ठीक आहे. कॉर्नफ्लॉवर आणि मसाल्याची, कॉर्नफ्लॉवर कुरकुरी झाले पाहिजे ना, त्याला ते कॉर्नफ्लॉवर. अच्छा, कुरकुरीसाठी कॉर्नफ्लॉवर लावतो. आणि बघा इकडे मस्तपैकी आपल्याकडे रवा, तांदळाचं पीठ. सो हा आयटम पर्यंत बघून ठेवतो मी, घेऊन येतो. हा प्रॉन्स मुंबईला मिळाले पाहिजेत फक्त एवढे मोठे. हां मिळतात ना? आणि वरती बघा माड मस्त पैकी, माडावरचे नारळ बघा. प्रेरणा आता मस्त पैकी प्रॉन्स तर बनवायला शिकली आहे, तू मुंबईमध्ये असे बनवून देईल. आणि बघा इकडे आता आपल्याला मस्त पैकी टायगर प्रॉन्स, चपात्या, राईस आणि सार आणि कांदा. ओके, आता मस्त पैकी जेवायला गेलो, प्रचंड भूक लागली, थोडा उशीर झाला, त्यामुळे पहिल्यांदा सुरुवात करा ती प्रॉन्सनेच करूया. आता बघूया आज प्रेरणाने प्रॉन्स बनवले तर कसे लागतात ते बघूया, टेस्ट करून सांगतो तुम्हाला. आता तर मला एवढ्याच साईजच्या प्रॉन्स ना खायला आवडतील, छोट्या साईजचे अजिबात आवडणार नाही मुंबईला गेल्यावरती. पण बघूया आता हे मिळतात काय. मस्त आहे, छानच म्हणता. सो मस्त जेवलो आहे आणि जरा थोडा एडिट करत बसलेलो. आणि आता परत एकदा संध्याकाळची वेळ आहे. झोपलेलो कधी? झोपलो तू? बघितलंस तरी काय, तू क्लासला गेलीस आणि हिने मॅगी बनवलेली आज, आणि मला बिलकुल मॅगी दिलेली नाही आहे योजनाने. नाही दिलीस ना? ओके, स्वतः. हां, कारण मी चहा पित होतो. ओके, आणि मी खूप उशिरा जेवलेलो त्यामुळे माझी काही इच्छा नव्हती. पण आज योजनाने मॅगी बनवलेली, तर आता परत या. आपण आता चिवला बीचला चाललो आहे. काय करायला? सनसेट बघायला. ओके, आणि आज योजना सायकलवरती आता. वा, काय भारी दिसतोय सनसेट. आणि समोर सनसेट बघा, का भारी दिसतो आज, एकदमच ऑसम. काय म्हणतो, सुपर्ब सनसेट. शांतता आहे, सगळे बीच वरती बसून थोडेफार रिलॅक्स करतात. म्हणजे चिवला बीच ना मस्त आहे, असं कॉम्पॅक्ट आहे आणि सुंदर आहे असं. बघा ना, एका साईडला असं मस्तपैकी नारळाची झाडं वगैरे आहेत, आणि दुसऱ्या साईडला तिकडे रॉक गार्डन, आणि तिकडे नारायणराजेंचा बंगला पण आहे. सो काय नाही, आता चिवला बीचला आलेलो आहे थोडी रिलॅक्स करायला. मी प्रेरणा, अवी आहे इकडे, आणि इकडे त्रिशा.
श्रीजा. हां आणि इकडे श्रीजा पण आहे आणि योजना पण आहे. श्रीजा आणि योजना सायकलवरती खेळत आहेत. बघा ही योजना आणि ही श्रीजा. श्रीजा नुसती पळते इकडे तिकडे इकडे तिकडे. आज दुपारी पण तिने भरपूर पाण्यामध्ये मजा केलेली आहे तिने. सो काही नाही, आजच सकाळी तिकीट्स काढल्या आणि उद्या संध्याकाळी आपण तुतारीनेपर्यंत मुंबईला येतो आहे. कारण मुंबईला 4-5 कामं आहेत, थोडी शॉपिंग पण आहे आणि 2-3 व्हिडिओज पण बनवायचे आहेत, काही मीटिंग्स पण आहेत छोट्या मोठ्या, तर त्याच्यामुळे मुंबईला यावं लागणार आहे. ओके, तर उद्या मी हे बघा श्रीजाची मजाच चालली आहे भरपूर. हा उधळते आहे नुसती ती वाळूमध्ये. तर आता या ब्लॉगमध्ये मी तेच थांबतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद. बाय 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 बाय.